पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून सर्वांनीच आपला आनंद द्विगुणित केला पाहिजे. गणेशोत्सवाचा खरा उद्देश सफल करण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे ही काळाची गरज बनली असल्याचे सुप्रसिद्ध डॉ गिरीश कुणे यांनी सांगितले आहे. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सवाचे स्वरूप त्याचा आया आता पूर्णपणे बदलला आहे. काही अपवाद वगळता या सणाच्या उपयुक्ततेकडे दुर्लक्ष होत चालले आहे. त्यामुळे गणेशोत्सवादरम्यान सजावट ही थर्माकोलऐवजी फुलांची पर्यावरणपूरक असेल अशी करावी. तसेच निर्माल्याचा वापर पाण्यात नदीत न सोडता त्याचा वापर खत करण्यासाठी वापरावा. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती नदीपात्रात विहिरीत विसर्जित करून ते पाणीसाठी दूषित करण्याऐवजी शाडूच्या गणेशमूर्ती पूजून नंतर त्या कृत्रिम जलकुंडात विसर्जित करणे ही काळाची गरज आहे, असा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा मोलाचा संदेश डॉ गिरीश कुणे यांनी दिला आहे.